नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, लाईफ विथ अंतरा. अंतरा हे माझ्या मुलीचं नाव आहे. आजचा दिवस जो आहे तो मुलीचाच आहे, जागतिक कन्या दिवस. तर आज मी तुम्हाला भारत सरकारने मुलींसाठी राबवलेल्या योजनेंपैकी एक योजना म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना, या योजनेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ही योजना तुम्हाला कशी वाटते हे ठरवा. मला विचाराल तर ही सुपपच आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर हे अकाउंट कुठे ओपन करतो, हे अकाउंट कोणासाठी ओपन करतो, हे अकाउंट किती वर्षासाठी असेल, या अकाउंटमध्ये कमीत कमी ते जास्तीत जास्त किती पैसे जमा करू शकतो, या अकाउंटमधील पैसे किती व कधी काढू शकतो, या अकाउंटमधील पैशांवरती व्याज किती मिळेल आणि मिळालेल्या पैशांवरती टॅक्स लागेल का, तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर हे अकाउंट आपण कोणासाठी ओपन करू शकतो, तर हे अकाउंट आपण आपल्या मुलीसाठी ओपन करू शकतो. यात जास्तीत जास्त दोन मुली किंवा जुळ्या असतील तर तीन मुलींसाठी आपण हे अकाउंट ओपन करू शकतो. एका मुलीसाठी एकच अकाउंट आपण ओपन करू शकतो, एकापेक्षा जास्त अकाउंट ओपन करू शकत नाही. हे अकाउंट तुम्ही तुमच्या मुलीचे वय 0 ते 10 वर्ष असेपर्यंत कधीही ओपन करू शकता, पण जेवढ्या लवकर हे अकाउंट ओपन करणार तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. तर हे अकाउंट आपण कुठे ओपन करू शकतो, तर हे अकाउंट आपण कुठल्याही नॅशनलाइज बँकेत किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करू शकता. यासाठी तुम्हाला मुलीच्या जन्माचा दाखला, पालकाचे पॅन कार्ड, आधार कार्ड व त्यांचे 2 फोटो लागतील. ह्या डॉक्युमेंटवरती तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तर हे अकाउंट किती वर्षासाठी असेल, तर हे अकाउंट 21 वर्षासाठी असेल. यात तुम्हाला 15 वर्ष पैसे भरायचे आहेत आणि 6 वर्ष लॉकिंग पिरियड असेल. यात तुम्हाला एका फायनान्शियल इयरमध्ये 2.5 ते 1.5 लाखापर्यंत पैसे भरू शकता. समजा आता मुलीचे वय 5 वर्ष आहे, तर तुम्हाला ती 20 वर्ष होईपर्यंत पैसे भरायचे आहे आणि जेव्हा ती 26 वर्षाची होईल तेव्हा तुम्ही पूर्ण पैसे काढू शकता, हा नियम आहे. तर गव्हर्नमेंटने आपल्याला काही सूट दिली आहे. जसे तुमच्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झालेत किंवा तिची 10वी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही आत्तापर्यंत जमा असलेल्या अमाऊंटपैकी 50% अमाऊंट काढू शकता आणि उर्वरित अमाऊंट ही अकाउंटला 21 वर्ष पूर्ण झाल्यावर काढू शकता. गव्हर्नमेंट दर 3 महिन्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट रिवाईज करते की जो सेव्हिंग अकाउंट आणि PF अकाउंटपेक्षा जास्त असतो. म्हणूनच भारतातील ही सर्वात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट देणारी योजना आहे. जेवढे पैसे एका वर्षात भराल त्यावर Section 80C अंतर्गत टॅक्स भरावा लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्हाला पैसे मिळतील त्यावरही तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. समजा एखाद्या वर्षी तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे भरता आले नाही तर काळजी करू नका, फक्त 50 रुपये पेनाल्टी भरून तुम्ही अकाउंट पुन्हा ॲक्टिवेट करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला महत्त्वाची टिप सांगत आहे. या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला व्याज कॅल्क्युलेट होते, हे लक्षात ठेवा. याचा फायदा कसा होतो हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. तुम्ही 10 तारखेच्या अगोदर म्हणजेच 5 सप्टेंबरला अकाउंटमध्ये पैसे जमा केला तर तुम्हाला सप्टेंबरचे व्याज मिळेल आणि जर तुम्ही 10 तारखेच्यानंतर म्हणजेच 12 सप्टेंबरला अकाउंटमध्ये पैसे जमा केलात तर ऑक्टोंबरपासून तुम्हाला व्याज मिळेल. कशी वाटली ट्रिक? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हॉट्सअपवरती तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि ज्यांना मुली आहे त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. याचा त्यांना जास्त फायदा होईल. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. धन्यवाद.